माझं नाव विजय देवराव मोहिते आहे मी मुक्काम मी गोरा गोंडवाण्याचा रहिवाशी असून माझ्या माझी ग्रामपंचायत हे गांधी कापरी येते इथे कुठली पंचायत समिती येते पंचायत समिती हिंग ना हां आम्ही आमची ग्रामपंचायत गांधी कापरी येते इथे पाच टक्के निधी जे अपंग बांधवांना मिळायचे आहे ते अजूनपर्यंत अद्यापही मिळाले नाही मी वारंवार त्यांच्याकडे गेलेलो आहो पण मला फेटाळून लावलेला आहे तिथून मला एकही माहिती दिली नाही पंचायत समितीमध्येही गेलो होतो मी तरी त्यांनी सांगितलं की तुला माहिती मिळेल बा म्हणून तर त्यांनी मला माहिती दिली माहिती दिल्यानंतर आतापर्यंत मला कोणतीच अशी स्व पैशाच्या स्वरूपात म्हणा की कोणत्याही सामान्याच्या स्वरूपात म्हणा अजूनपर्यंत काहीच मदत मिळाली नाही आता कोरोना व्हायरसची जे चालू आहे आता कोरोना व्हायरस त्याच्यामुळेही आम्हाला खूप तकलीफ होऊन राहिली आहे अजूनपर्यंत आम्हाला काहीच आम्हाला खूपच अडचण होत आहे आम्ही का करावं उपासमारीची वेळ आली आहे आमच्यावर आम्ही का करावं आम्ही अपंग आहो कुठं काय करावं काही समजून नाही आलं अशा वेळेस आम्हाला ग्रामपंचायतची पाच टक्के जे निधी आहे ते मिळायला पाहिजे अजूनपर्यंत अद्यापही मिळालेली नाही तर आम्ही आम्ही अशा वेळेस काय करायला पाहिजे तर आम्ही आमचे जे काही सहकार्य आहे ते मला आम्हाला सांगतात की तुम्हाला अजूनपर्यंत मिळालेली नाही का कोणा ग्रामसेवक ग्रामसेवक हे हो कृष्णा काळेजी आया मी त्यांना सांगितलं त्या दिवशी पण ते म्हणत होते की कोरोना व्हायरसचं आहे आता लॉकडाऊन चालू आहे तर त्यांनी सांगितलं एवढे बोलले माझ्यासोबत आणि निघून चालले गेले लॉकडाऊनच्या काळामध्येच अत्यंत आवश्यक गरज असते मग या काळामध्ये तुम्हाला कुठल्या अधिकाऱ्यांनी किंवा शासनातर्फे काही मिळालं नाही नाही अजूनपर्यंत काहीच मिळालं नाही आम्ही तेच असे धरून आहो का आम्ही आम्हाला गव्हर्नमेंटने काहीतरी द्यावं किंवा ग्रामपंचायत अंतर्गत काहीतरी मिळावं हो, तर आम्हाला थोडी मदत होईल आम्ही आता आमच्याजवळ काहीच रोजगार नाही तर आम्ही का करावं अशा वेळेस आम्हाला उपासमारीची वेळ आली आहे आता आपल्या ग्राम ग्रामपंचायत आमच्या ग्रामपंचायत अंतर्गत पाच दिव्यांग येतात पाचालाही अजूनपर्यंत कोणत्याच प्रकारची मदत मिळालेली नाही निधी जमा करा पाच पाच लाख त्रेसष्ट हजार समथिंग एवढा निधी बॅलेन्स आहे माझ्याकडे ते लेटर वगैरे आहे सर्व मी दाखवले असते पण पर...